कथेचं नाव माती आणि नाती। लेखक डॉक्टर द. ता. भोसले। शाळेची शेवटच्या तासाची घंटा होताच रमेशने आपला तास संपवला आणि घाईतच स्टाफरूम गाठलं। कपाटात ठेवलेली डबा आणि पुस्तकांची पिशवी काखेला लावली आणि बरोबरच्या शिक्षकांशी गप्पा गोष्टी हास्य विनोद करत आपल्या दुचाकी गाडी जवळ आला। गाडी सुरू करून जवळच म्हणजे 4-5 किलोमीटर दूर असलेल्या आपल्या गावाकडे तो निघाला। गाडी गावाच्या रस्त्याला लागली आणि काल रात्री आज सकाळी घरात झालेल्या वादावादीची त्याला तीव्रतेने आठवण झाली। दिवसभर वर्गावरचा तास, शिक्षकांशी झालेल्या गप्पा गोष्टी, मुलांशी केलेली बडबड यासारख्या गोष्टीमुळं सकाळी झालेली वादावादी तो पूर्णपणे विसरला होता। भाऊ वडिलांशी झालेली भांडणं तो जवळजवळ विसरला होता। पण गाडीची चाकं वेगानं धावू लागताच त्याच वेगानं त्याच्या मनात घडलेला प्रसंग साकार होत गेला। परस्पराने केलेल्या शब्दांच्या जखमा आठवत गेल्या। तो मनाशीच म्हणाला, आपण जे सकाळी बोललो त्यात जरा चूक वाटत नाही। आपण कोणाचा अपमान केला, आबांना म्हणजे वडिलांना मुद्दाम दुखावलं असं वाटत नाही। मी जे काही बोललो ते न्यायासाठीच बोललो ना, स्वातंत्र्यासाठी बोललो ना, आणि सगळ्यांच्या सुखासाठीच बोललो। झाकणानं वरचं तोंड बंद करून पेटत्या चुलीवर ठेवलेल्या भांड्यासारखी आपली अवस्था झाली। आतली गरम वाप केव्हा तर बाहेर पडणारच की, त्याला इलाज नाही। आणि त्याचं मन रात्री घडलेल्या त्या प्रसंगात पूर्णपणे मिसळून गेलं। तो प्रसंग त्याला जसाच्या तसा दिसायला लागला। रात्री 8-8:30 सुमार असावा। घरातले सारे जण जेवायला बसले होते। पंढरी आणि रघुनाथ हे थोरले दोन भाऊ, रमेश आणि त्याचे वडील आबा, घरातल्या थोरल्या दोघी जणी वाढत होत्या, कमी जास्त विचारत होत्या। जेवता जेवता रमेश मध्येच म्हणाला, वहिनी अहो तुमच्या या आमटीला जरा पण चव नाही आणि तिखट पण जास्त झाले, मला थोडं दही द्या, थोडीशी साखर घाला, त्यावरच मी आपलं उरकतो, जेवल्याचं जरा समाधान मिळेल मला। त्यावर शेजारी बसलेले आबा म्हणाले, पोरा ताटातल्या अन्नाला नाव ठेवू नये, ते बात ते कसे असलं तरी देवाचा प्रसाद म्हणून आनंदाने खायचा असतो, नाहीतर ते शाप देत। आबांचं बोलणं त्याला आवडलं नाही। त्याचा हातातला घास तसाच हातात राहिला। तेवढ्यात स्वयंपाकघरात शोधाशोध करून आलेली वहिणी म्हणाली, अव संपले दही भाऊजी, दूध कमी असल्यानं कमीच वीर जायला घेतलं होतं, त्यातच सासूबाईनं बरं नाही, त्यांच्या चहा पाण्यासाठी ठेवावं लागतं, तापामुळं त्यासने दुसरं काहीच खावंच वाटत नाही। बघा, आपली बाजू सावरून धरण्यासाठी थोरलीनं स्पष्टीकरण केलं। वेडावाकडा चेहरा करीत खालच्या आवाजात तो पुटपुटला, नेहमीचीच बोंब ही, आणि पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाला, बरं दूध तरी द्या वाटीवर, त्यातच भाकरकूस करून खाईन। थोरलीनं धाकटीकडे बघितलं, धाकटीनं तिच्या नवऱ्याकडे बघितलं, त्यावर धाकटा रघुनाथ रमेशला म्हणाला, भाऊसाहेब घरची दोन्ही बिमसर एक वेळेस धार द्यायला लागली, ती त्या आता आटायच्या बेतात आलीत, त्यात त्यासनी वला चारा नाही, पोटभर चुनी नाही, ही असली कारण सांगण्यापेक्षा एखादी नवी म्हैस घ्या, नाहीतर ओला चारा तरी करा, त्यानं रागानंच भावाला उत्तर दिलं। त्यावर थोरला पंढरी म्हणाला, भाऊसाहेब अवा आहे ती ढोर सांभाळता नाकीनव येतात, नवी म्हस घेऊन तिला काय खाऊ घालायचं, आपण बघतोच की गेल्या 3 सालापासनं दुष्काळानं सगळ्यासनी पार होरपावून काढलंय, भाजून काढलंय, हिरीचं पाणी आटलं, या कसं करणार हिरवा चारा, पोटापुरती माका केली, तिलाच पाणी देता येईना झालंय, अर घरातल्या लेकराबाळापुरतं दूध निघतंय, हेच लय झालं,
काढू चार महिने कस तर. आबानेही मध्येच दुजोरा दिला आणि थोरल्या सुनेकडे वळून म्हणाले, सुनबाय, म्हाताऱ्यासाठी जे दूध ठेवलंय ना त्यातलं दिवाठीभर रमेशला, तापामुळे ती पण पिणार नाही. काय नको मला, झालं माझं जेवण. असं म्हणून तो ताटावरून ताडकन उठला, हात धुतला, टॉवेलला हात पुसताना म्हणाला, एवढं मर मर मरतोय मी, सारा पगार तुमच्या माड्यावर घालतोय, झालंच तर उठसूट शेतीसाठी खर्च करतोय. एवढा मोठा खर्च शेतावर मी केला, काय आलं उत्पन्न, किती केला पैसा परत. एखाद्या बँकेचं कर्ज काढलं असतं ना तर नरडीवर पाय देऊन त्याने वसूल केला असत, माझा पैसा गेला मातीत. त्यावर समजुतीच्या सुरात थोरला पंढरी म्हणाला, तू बोलतोस ते बरोबर आहे, पण आम्ही तर काय वायपट खर्च करतोय का, उदळमादळ करतोय का, दिवस असा आलेत की पिकाचा काहीच भरोसा राहिला नाही. आम्ही दोघे एवढं राबतोय म्हणून पोटापुरतं कसं तरी पिकतंय. त्यात तिघा बाबांचा मोठा संसार, तिघांची लहान लेकरं, त्यांचं आजारपाणी, एवढ्या मोठ्या घर खटल्याला पैसा काही कमी लागतोय का. थोरल्या भावाच्या पुढ्यात जाऊन रागारागानं रमेश म्हणाला, दादा तू म्हणतोय ते खरंय, तू आणि तुझी दोन तीन लेकरं, मधला त्याची दोन लेकरं, तीन तीनदा खाणार, नासधूस करणार, चढावडीनं दूध दही खाणार, कसा खर्च कमी होणार. दोन दिवसापूर्वी माझी पोरगी बिस्किटचा तुकडा मागत होती पण तोही घरात नव्हता, कसा असेल, तुमची ही भूतावळ आहे ना खायला. बिस्किटाचं पुढं मी विकत आणणार, सारा घर खर्च मी करणार, पण मला काय, माझी बायको मुलगी यांना काय, यांचा कसलाच विचार होत नाही, नुसती घुसमट, नुसता तोंड दाबून भुक्क्यांचा मार. त्याचं हे झोंबणार तिखट बोलणं ऐकून सारे चकित झाले. जेवत असतानाच आबा ताटावून उठले, दोघा भावांचंही चेहरं पार हिरमसून गेलं. त्यांनी ताटातलं अन्न कसं तरी संपवलं. दोन्ही भाऊजया देखील अस्वस्थ झाल्या. आपल्या लेकरांना कधी मनासारखं देत नाही, खाऊ घालत नाही, रोज त्यांच्या ताटात आमटी भाकरीचा काला असतो, तरी धाकट्या दिरानं असं बोलावं याचं थोरलीला खूप वाईट वाटलं. तिचं डोळं डबडबलं, डोळ्यातलं अश्रू आपोआप खाली ओघळलं. शिळं पाकं खाऊन दिवसभर शेतात आणि घरात राबून सुद्धा धाकटा दीर असं बोलतोय याचं तिला खूप वाईट वाटलं. अर्धवट जेवून उठल्यानंतर धोत्राला हात पुसता पुसता आबा म्हणाले, पोरा असं टोकाचं बोलू नये, आपापल्या परीनं घरातली सगळीच माणसं काम करतात, मरमर मारतात, अरे घरात बसून कोण खातंय. तुझं हे दोन भाऊ बैलाबरोबर बैल होऊन दिवसभर राबताना तू बघतोस ना. मला काय सांगू नका, मला काही ऐकायचं नाही तुमचं, असं फणकाऱ्यानं मन तो रागारागानं घराबाहेर पडला. सारेच हवालदिल झाले. त्या रात्री घरातल्या बायका उपाशीच झोपल्या. रमेशच्या बायकोलाही सर्वांनी आग्रह केला पण तिनंही घास खाल्ला नाही. अंगणात टाकलेल्या खाटल्यावर आबा येऊन बसले. त्यांच्या समोर दोघी भाऊ खाली जमिनीवर टेकले. अंगणात सांडलेल्या निस्तेज प्रकाशाला दाटत चाललेला अंधार गिळत होता. अंधाराचं गुलाम झालेलं पंढरी आणि रघुनाथ गुडघ्यावर हनुवटी ठेवून हताश नजरेनं जमिनीकडे बघत होते. आबांनाही काही बोलावं सुचत नव्हतं. सुपारीचा तुकडा तोंडात टाकत ते स्वतःशीच बोलावं तसं पुटपुटले, पोराणो ही लक्षणं काय बरी दिसत नाहीत, काहीतरी वेगळंच दिसतंय त्याच्या मनात. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेला जाताना त्यानं असाच गोंधळ घातला होता. नाश्त्याला तीच तीच पोळी भाजी देता, माझ्या आवडीचा कोणी विचारच करत नाही, बायको आणि पोरीला नीट बघत नाहीत, खाण्यापिण्याची तिची खूप आबळ होते, मुलीसाठी काही करावं म्हटलं, काय आणावं म्हटलं तर लगेच वाटेकरी उभे राहतात. घरासाठी मी एवढा राबतोय, सारा पगार त्यांच्यासाठी खर्च करतोय, पण एकालाही त्याची कदर नाही.
मला पदोपदी मन मारावं लागतं। आणि त्याच वैतागात तिरेमिरीनं त्यानं विद्यालय गाठलं होतं। विचाराच्या तंद्रीत रमेश घरासमोरच्या अंगणात केव्हा आला हे त्याच्या लक्षातच आलं नाही। त्याच्या दुचाकीचा आवाज ऐकताच अंगणात खेळणारी तिची मुलगी धावतच त्याच्याकडे आली, त्याबरोबर धाकट्याची लेकरी गाडी जवळ थांबली। त्यानं पुरीला उचलून घेतलं, केस मागे घेत तिचा पापा घेतला। दिवसभरात केलेल्या गमती जमती ती बोबड्या बोलानं सांगत सुटली। नंतर दम खाऊन म्हणाली, पापा आज आम्ही खीर खाल्ली, गोड गोड खीर। अरे वा, फाटे बाबा राणीचा, रमेशनं कौतुक केलं। पापा मी आपल्या मंगलची भी खीर खाल्ली थोडी, तिनंच मला खाऊ घातली, रमेशनं समोर उभ्या असलेल्या भावाच्या मुलीकडे कौतुकानं पाहिलं। त्याच्या मनात आलं, या लेकरावरून आपण काल भलतं सलतं बोललो, त्यांना भुतावळ म्हटलं, खादाड म्हटलं, पण स्वतःची खीर स्वतः न खाता आपल्या मुलीला ही पोर खाऊ घालते म्हणजे ग्रेटच, याला काय म्हणावं। भावंडांचं निरागस प्रेम की या वयात ही आलेला समंजसपणा। अगं राणी, तू तिची खीर का खाल्ली, तिला आवडत असेल ना। आऊ पप्पा, मी नको नको म्हणत होते, पण मंगल दीदी ऐकतच नव्हती। माझी छोकुली, माझी राणी, खीर खाते राणी, असं म्हणत तिनंच मला खाऊ घातली, मी नाही मागितली, राणीनं स्पष्टीकरण दिलं। यावर रमेश प्रसन्नपणे हसला, राणीला खाली सोडलं, त्यानं प्रेमानं मंगलच्या पाठीवर थोपटलं। तो घरा जायला निघाला तोच राणीनं त्याचा हात धरला, म्हणाली, मला गाडीवरून एक चक्कर मारून आणा, आम्ही दोघी माग बसतो। त्यावर मंगल लगेच म्हणाली, मला नको बाबा, तू एकटीच फिरून ये, मी थांबते इथं। हे उत्तर ऐकून रमेशला पुन्हा आश्चर्य वाटलं, मी पण बसते, मला हे न्या, असं म्हणण्याऐवजी ही दीड वीतीची पोर स्वतःहून नको म्हणते म्हणजे कमालच आहे, असा काहीसा विचार त्याच्या मनात आला। आणि राणीला मागे बसवून तो गाडी सुरू करणार तोच मंगल पुढे येत म्हणाली, आपल्या राणीला माग न धरायला सांगा, मिठी मार म्हणावं, नाहीतर पडायची ती। पुन्हा रमेशला नवल वाटलं, एवढंच नव्हे तर मंगलनं राणीचं दोन्ही हात धरून त्याच्या कमरेवर ठेवलं। रमेशनं हॉर्नचा आवाज काढत दोन चक्रा मारल्या, थांबल्यावर गाडीचा मोठा आवाज केला आणि तो गाडी बंद करून उतरत असतानाच मंगलनं राणीला खाली उतरून घेतलं आणि त्या अंगणात खेळायला पळाल्या। त्या दोघींचं मेटकूट बघून त्याला बरं वाटलं, सकाळी सकाळी मनात दाटलेलं मळ बरंच कमी झालं। चार पाच दिवस तशी घरात शांतता होती, कुणीच कुणावर हमरी तुमरीवर आलं नाही। थोरलं दोघं शेतात राबत होतं, रमेशी आबूला धरूनच वावरत होता, सारे जण मिटल्या तोंडानं वावरत होते। घरातल्या तिन्ही जावाही पडेल ते काम करीत होत्या, निमूटपणे राबत होत्या। सहाव्या दिवशी सकाळी रमेशला हायस्कूलला जाण्यासाठी निघताना आबा त्याच्या गाडीजवळ आले, त्याने हातानंच त्याला थांबायला सांगितलं आणि जवळ येताच म्हणाले, पोरा मला 200-300 रुपये लागणार आहेत, म्हातारीला अजून बरं नाही, त्यातच रघूच्या बायकोला बरंच भाजलंय, चांगलाच हात सुजलाय, दवाखान्यात जावं म्हणतोय, आणि दोघींनाही औषध पाणी करावं लागल, तुझ्या आईला एखादं इंजेक्शन करावं लागल, असं म्हणून ते त्याच्या एकदा हाताकडे तर एकदा खिशाकडे पाहत राहिलं। रमेशने ऐकून न ऐकल्यासारखं केलं, चेहरा वेडा वाकडा केला, थोडा वेळ तो काहीच बोलेना, नुसता शांत बसला। न राहून पुन्हा आबा म्हणाले, देतोस ना पैसे, तुझ्याजवळ जेवढं असतील तेवढं दे। मग मात्र रागा रागानं म्हणाला, आता माझ्याकडे पैसे नाहीत, मी पैसे देणार नाही, मीच घरादाराची उस्तवारी करायचं कॉन्ट्रॅक्टर घेतलं नाही, तुम्ही काय बी करा, कुठून बी आणा, नाहीतर एखादं जनावरी का। तो वळणार तेवढ्यात आबाने त्याच्या दंडाला धरलं, समजुतीच्या सुरात ते म्हणाले,
रमेश, मी तुला चैनीसाठी पैसे मागत नाही। तुझी म्हातारी आई 8 दिवस झालं धरणी लोळती, घासभर अन्न तिच्या पोटात जात नाही, तिच्यासाठी मी मागतोय। थोडा वेळ ते थांबले, बोलायची सुचेना, रागावर ते म्हणाले, ठीक आहे, देऊ नकोस पैसे तू। ज्या माऊलीन तुझ्यासाठी हाडं झिजवली, पोट मारलं आणि तुला हे दिवस दावलं, त्या औषधा वाचून मेलेली चांगलीच की। 3 कर्तबगार पोरांना शोभा देणारी ही गोष्ट आहे, मी बघतो काय करायचं ते। आणि दोघही परस्पर विरुद्ध दिशेने निघून गेले। रात्री जेवणाच्या आधी या दिवसभर धुमसणाऱ्या आगीचा मोठा जाळ झाला। जेवणाचं ताटं वाढली जात असतानाच रमेशनं मनात धगधगणारी आग ओकून टाकली। तो उजव्या हाताचं बोट नाचवत म्हणाला, आबा तुम्ही, दादा, भाऊ तुम्ही, मी काय म्हणतोय ती नीट ऐका। मी आता या एकत्र कुटुंबात राहायचं नाही असंच ठरवलंय। हायस्कूल जवळ मी भाड्यानं खोली बघितली, मी स्वतंत्र राहणार आहे, तुमच्यापासून वेगळा राहतोय। या घरात माझा जीव पार गुदमरून चाललाय। आतापर्यंत तुमचं सारं बघितलं, पाण्यासारखा पैसा खर्च केला, आता मला माझं बघायला पाहिजे, माझ्या माणसांचं बघायला पाहिजे, त्यांच्या माझ्या सुखाचा विचार केला पाहिजे। तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघेन, मी तुम्हाला मागणार नाही, तुम्ही मला मागू नका। कधी नव्हे ते मी नोकरी लागल्यावर गाडी घ्यायला तुम्हाला पैसे मागितलं, तुम्ही एक छदाम सुद्धा दिला नाही, शेवटी सासऱ्यानं गाडी घेऊन दिली, काय करावं मी तुमच्यासाठी। रमेशचा हा निर्णय ऐकताच पंढरी आणि रघुनाथ दोघे पार हादरले। आबांना थोडं असं घडणार असं वाटत असावं, ते इतके हादरले नाहीत। आता त्यानं या नात्याचा शेवटच केला म्हटल्यावर आबांनाही राग आवरला नाही, ते ताडकन म्हणाले, ठीक आहे, राहा राजा राणी एकळ, नाहीतर हे केव्हा तरी घडणारच होत। फाटलेल्या कापडाला गाठी मारून चालत नाही, ते पार फाडून टाकलेलं चांगलं। रमेश, गेल्या काही दिवसापासून तुझं मी ऐकत आलोय, मी मरमर मरतोय, तुमच्यासाठी पैसा खर्चतोय, तुमच्यासाठी अमुक केलंय तमुक केलंय, तुझ्यासाठी आम्ही कुणीच काय केलं नाही का? आपल्या माणसासाठी केलेलं खरं तर सांगायचं नसतं, पण आता अशी येळच आली म्हणून सांगतो, आणि ते तुला बी ठाऊक आहे। तुझ्या शिकण्यासाठी या घरानं काय केलं नाही, तुझी फी, पुस्तक, कपडा, खानावळ यासाठी तुझ्या या दोघा भावांनी 4 वर्षात नवा कपडा अंगाला लावला नाही, बायका पोरांची हौसमोज केली नाही, तुझ्या त्या बीएड का फीएड साठी 1/2 एकर जमीन इकली, 2 मसरं इकली आणि मग तुझं भागवलं। तुला नोकरी लावताना फुकट नाही लावलं कुणी, ब्यागा भरून नोटा घातल्या त्यांच्या माड्यावर, त्यासाठी तुझ्या आईनं सोनं इकलं, तुझ्या भाऊजईनं गळ्यातली बोरमाळ दिली आणि उरलेला शेताचा तुकडा इकला, आणि याजानं घेतलेलं पैसं परवा परवा पर्यंत तुझं भाऊ फेडत होते, हे सगळं पार विसरलास याचं वाईट वाटतं, दुसरं काय नाही। ही काळी आय आम्हाला उपाशी ठेवायची नाही, जेवढं पिकेल त्यावर भागू आम्ही। जन्मापासनं भूक मागं लागलेल्या शेतकऱ्याला उपासमारीचं भ्या कसलं आलं, या जलमच गेलाय आमच्या उपासमारीत, गरिबीत आणि हलाकीत। तू शिकला सवरलेला असला तरी मी सांगतो, घर फुटलं, एकाच्या 2 चुली झाल्या की संसार फाटायला लागतो। सगळ्यांना मनासारखं जगता येत नाही खरं आहे, हर घडी मन मारावं लागतं, पण त्यातनं शिकायला मिळतं, माणसाला माणसाची सोबत मिळते, आजारपण आडे अडचणीला घरातला माणूसच उपयोगी पडतो, लेकरा बाळांना वळण मिळतं, भलं बुरं शिकवता येतं। आजा आजीच्या मांडीवर बसून दूध काला खाल्ल्याशिवाय लेकराचं पोटच भरत नाही। एका ताटात जेवणारी 4 लेकरं, एका पांघरुणात झोपणारी 4 लेकरं खूप खूप शिकून जातात। माणूस यातनंच कसं जगावं, कशासाठी जगावं हे शिकत असतो। उद्या बैलगाडी झोपून तुला लागणारा सारा संसार तुझ्या नव्या घरात टाकायला सांगतो,
तुझ्या बायकोला नीट सांभाळ, पोरीला लळा लाव, म्हणजे झालं आम्ही जगू जसं जगायचं तसं। असं बेफाम होऊन आबा बोलले आणि न जेवताच दोघांना पोचवण्यास सांगून देवळात झोपायला गेले। हायस्कूल पासून जवळच असलेल्या दोन खोल्यात थोरल्या भाऊजईनं रमेशचा संसार नीट लावून दिला। तिनं आणि रमेशच्या बायकोनं पाणी साठवण्यासाठी आणि इतर काही संसार उपयोगी सामान विकत आणलं। ती एक दिवस त्यांच्याकडे थांबली आणि परत आली। निघताना धाकट्या जावेच्या गळ्यात पडून ती रड रड रडली। धाकटी राणी थोडी सैरवैर झाली। ती बरोबर येते म्हणून हट्ट करायला लागल्यावर तिची समजूत घातली आणि तुला खाऊ आणि भाऊले आणती अशी लालूच दाखवून तिनं सर्वांचा निरोप घेतला। तरीही ती मला तुझ्या संग यायचं आहे असं म्हणून उमऱ्यात येऊन रडत होती। थोरलीला जोर जोरात हाका मारत होती। थोरली भाऊजी निघून गेली आणि रमेश आणि त्याच्या बायकोलाही घर उदास वाटू लागलं, रित रित वाटू लागलं। नेहमीची घरातली गडबड गोंधळ बडबड लगबग कुणाच्याच कानावर न पडल्यानं आपण एखाद्या आडरानात येऊन पडलो असं त्यांना वाटू लागलं। राणीलाही भावंडांचा लळा असल्यानं तिलाही करमत नव्हतं। जेव घालताना तर ती खाता खायची नाही, नेहमी आजी किंवा थोरल्या जावेच्या मांडीवर लोळत एक एक घास घेताना गोष्ट ऐकत खाण्याची तिची सवय। आणि इथं तिची आई मिटल्या तोंडानं खाऊ घालायला लागली की तोंड वळवायची, ओकारी काढायची किंवा हातानं तोंड झाकून घ्यायची। घरातली ही उदास पोकळी कमी व्हावी आणि जरा मनासारखं झकावं म्हणून रमेशनं त्यांना एक दोनदा हॉटेलात नेलं, एक दोनदा चांगल्या खानावळीतलं जेवण घरी आणलं। तो सायंकाळी दोघांनाही गाडीवर बसवून जवळपासच्या देवळात जवळपासच्या टेकडीवर फिरायला नेऊ लागला। बायकोचं आणि पोरीचं भरपूर लाड करायला लागला। आपल्या शिक्षक मित्रांच्या घरी नेऊन ओळखी करून देऊ लागला। बायको आणि मुलगी यांच्यावर तो मनासारखा पैसा खर्च करू लागला। घरासाठी नव्या वस्तू भांडी खरेदी करायचा सपाटाच लावला। या साऱ्या चैन मौजेच्या गोष्टीमुळे घरातलं वातावरण बरेच बदलून गेलं। राजा राणीचा संसार हळूहळू फुलत चालला, हळूहळू घमघमू लागला। आणि इकडे मूळ घरावरही सुतकी कळा पसरली। झाडाची एखादी फांदी तुटावी आणि त्याला ओखेपणा यावा तशी या घराची गत झाली। इतक्या वर्षांचा असणारा सहवास आणि इतक्या वर्षांचा लागलेला लळा असा एकाएकी आटला तुटला याचा बसलेला धक्का कोणाला सोसवेना। पंढरे आणि रघुनाथला आपल्यामुळे घर फुटलं, रमेशनं समन तोडलं असं वाटून ते खंत व्हायचे। आबांना याचा धक्का बसला पण ते बोलून दाखवत नव्हते। मुला लेकरांनाही राणीची आठवण यायची, खेळताना जेवताना झोपताना त्या सारख्या म्हणायच्या, राणीकडे जाऊया, आम्हाला राणीबरोबर खेळायचं आहे असं हट्ट करू लागल्या। आणि एका घराची दोन घरं झाली, दोन चुली पेटल्या, खर्चाला तोंड फुटलं। यापेक्षाही म्हातारीला रमेश आणि सून नात कशी राहत असतील, अडीअडचणीला कोण मदतीला येत असेल, मनातलं सुखदुःख सांगायला जीवाभावाचं तिथं कोणीच नाही, धाकटी नात तिथं कशी रमेल, किती रमेल या विचाराने घायाळ केलं। तिला जास्ती करून राणीचा लळा असल्यानं ती सारखी म्हातारीच्या डोळ्यासमोर यायची, हातवारं करून गाणं म्हणणारी, आपल्या अंगावर लोळत दुधखाला खाणारी, गोष्ट सांग म्हणून हट्ट करणारी, साऱ्या घरभर दुडू दुडू धावणारी, आजीच्या पाठीवर बसून तिच्या गळ्याला मिठी मारणारी, आईनं समजूत घातल्यावर शांत होणारी, आजीकडून न कळत चांगलं वाईट जाणून घेणारी, आजीनं आपला हट्ट पुरवला नाही तर तिची तक्रार आबांना सांगणारी, प्रसंगी तिलाच आबाची भीती दाखवणारी, ही चिमणीपूर म्हातारीला दिवस रात्र आठवायला लागली। दिवसभर तिच्या मनात भटकत राहिली आणि त्यामुळं म्हातारी मनातल्या मनात झुरायला लागली।
आजारपणात तिनं धरलेलं अंतरून तिला काही सुचू देईना। तिची प्रकृती अधून मधून बिघडत चालली, मानसिक आरोग्य बिघडलं। हे शारीरिक आरोग्य बिघडायला फारसा उशीर लागत नाही हेच तिच्या आजारपणात सर्वांना जाणवलं। एके दिवशी सकाळी सकाळी आबा जमिनीवर अंगाची घडी करून पडलेल्या बायकोजवळ आले आणि म्हणाले, तुला इथल्या गावातल्या डॉक्टराच्या औषधाचा गुण येणासा झालाय। या आजारपणात तुझी नुसती हाडं राहिली, तुला आता मोठ्या आणि चांगल्या दवाखान्यात नेणार आहे, चांगल्या डॉक्टरला दाखवूया। लागणाऱ्या खर्चाचा मी सोय केली, कधी जायचं ते सांग, तू सांगशील तवा जाऊ। पांघरुणाखाली झाकलेली हाताची सुरकुतलेली काटकी बाहेर काढत आणि डबडबलेल्या डोळ्याने ती म्हणाली, मला आता कुठं बी नेऊ नका, माझं ऐका तुम्ही, मी तुमसनी हात जोडून सांगते, मला तुम्ही कुणाचं औषध पाणी करू नका, वाईपट खर्च होईल त्यो, भरमसाठ व्याजानं पैसे काढून नाक खर्च करू नका, दुसऱ्या चांगल्या दवाखान्यात नेऊन काय होईल, फार तर 4-8 दिवस ज्यादा जगेन इतकंच, मग त्या परीस 4-8 दिवस आधी मेल्यानं काय होईल, त्या परास घरातल्या लेकरा बाळांचं चांगलं वाईट बघा, घरात काय लागतंय ते आणायचं बघा, ते पैसे लेकरांसाठी खर्च करा, माझ्यासारख्या मरणाला टेकलेल्या बाईसाठी एक पैसा भी खर्च करू नका, फार तर माझ्यासाठी एक काम करा, रमेशच्या पुरीची सारखी सही येते मला, सारखी नजर मुरं येते, तिला एकदा भेटायला घेऊन या, मग मी निवांतपणे डोळं मिटेन। आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या। थोरल्या सुनीनं चेहरा पुसला, थोडंसं थोपटलं आणि अर्धा कप चहा पाजल्यावर म्हातारी थोडीशी सावरली। मंगलनं तिचं बराच वेळ पाय दाबल्यावर तिचा डोळा लागला। थोरल्या सुनेनंही दुपारी जेवताना आबांना सांगितलं, आत्याबाईंना बरं वाटावं यासाठी तरी राणीला आणा, रमेश बाहूजीवर तुमचा राग असला तरी त्या लेकरानं काय पाप केलं, या लई नसलं तरी 4 घटका आणून पुन्हा तिला पाठवूया आपण, तुम्हाला भीतीची सही येत असणार, आमची लेकर तर तिचा सारखा जोसरा काढतात, मंगल तर सारखी तिला आण म्हणतीया, द्या पाठवून कुणाला तरी, आणाय सांगा। आबांनी माननच होकार दिला, त्यांनाही सुनेचा विचार पटला होता। तिकडं रमेशकडे सारेजण अस्वस्थ होते, राणीला 3-4 दिवसापासून ताप होता, तापानं फणफणत होती आणि तापातच म्हणत होती, मला घरी जायचंय, मला आजीला बघायचंय, दिदी बरोबर खेळायचं आहे, असं बडबडत होती। औषध गोळ्या चालू होत्या पण ताप कमी होईना, शिवाय आईच्या मांडीवरून ती जराही खाली उतरेना, त्यामुळं घरात चूल पेटेना, चहा पाणी नाश्ता होईना, घरात मदतीला कोणीच नसल्यानं दोघांची वाईट अवस्था झाली। रमेशच्या मनात आलं, आता आपल्या घरी असतो तर कसलीच अडचण आली नसती, उपासमार झाली नसती, राणीला दिवसभर घ्यायला माणूस मिळाला असत, कदाचित ती आजारी सुद्धा पडली नसती, तिचा आजार हा घरा माणसांच्या आठवणीतून उद्भवला असावा, आपल्या माणसाच्या भेटीची आणावर ओढ यामुळं ताप आला असावा, त्यातच या तापामुळं ती काही खात नसावी, दूध बिस्किट यावडीच्या गोष्टी नाही तिनं हात लावला नव्हता, त्यामुळं दोघे हवालदिल झालं होतं। रमेशच्या मनात नसलं तरी त्याच्या बायकोला वाटायचं की पोरीला घेऊन जावं, साऱ्या माणसांची तिची गाठ घालून द्यावी, आजी आजोबा यांना भेटल्याशिवाय, लहान लेकरात वावरल्याशिवाय तिला बरं वाटायचं नाही, आणि तिनं आग्रहानं नवऱ्याला तयार केलं। राणीची अवस्था पाहून त्याच्याही मनाची अवस्था कातर झाली होती। अंगणात झाडाच्या थंडगार सावल्या झपाट्यानं पसरत चालल्या असताना, दुपारचं ऊन मऊशार आणि सौम्य होत चाललं असताना,
रमेश दोघींना घेऊन घरासमोरच्या अंगणात गाडीवरून उतरला. पुरीला कडेवर घेऊन तो अंगण पार करतो ना करतो तोच रघुनाथ आणि पंढरीची सारी मुलं मुली राणी आली आपली राणी आली आई राणी आली असं म्हणून रमेशच्या मागे पुढं नाचायला लागली. मंगल तर रमेशला खेटून राणीच्या पायाला स्पर्श करीतच त्याच्याबरोबर घरात आली. कडेवर घेतलेला राणीचा चेहरा एकदम हसरा झाला, डोळं आनंदानं लखाकलं, चेहरा प्रफुल्लित झाला. पायाला हात लावलेल्या मंगलकडे पाहून दीदी दीदी असा आनंदानं चित्कारू लागली. तिला आपणाला झालेला आनंद कसा व्यक्त करावा हे समजेना. रमेशला हा बदल पाहून खूप मोठं नवल वाटलं. दिवसभर आईच्या मांडीवर पडून कन्नारी किंवा किरकिरणारी पोर एकाएकी घरा लेकरांना बघताच एवढी फुल्ली कशी, काय गंमत आहे ना त्याची, काय नवल आहे सहवासातून येणाऱ्या आवडीची, काय जादू आहे या जुनाट घरातील वातावरणाची, त्याचा यावर विश्वासच बसेना. अंगात थोडाफार ताप असताना ही पोर आईच्या मांडीवरून खाली उतरली आणि समोरच्या आपल्या भावंडात रमली. एकेचा हात धर, दुसरीच्या गळ्यात पड, तिसरीच्या मुखात खाऊ घाल आणि चौथ्याला आपल्या मुखात घास घालायला बालहट्ट करू लागली. रमेशनं बायकोकडे पाहिलं, तिने नवऱ्याकडे पाहिलं, न बोलता डोळ्यांच्या भाषेतून त्यांना जे कळायचं ते कळालं. पुरीचा ताप कशामुळे कमी झाला हे त्यांना समजलं. थोरली न तेवढ्यात तयार केलेला चहा रमेशनं घेतला, भाऊजही समोरही ठेवला. तेवढ्यातच मी चहा पिणार, मला आजी चहा पाजणार, तिच्या हाताने मी चहा पिणार असं म्हण ती थेट आजीकडे धावली आणि तिच्या समोर मान वळवून आजी आजी तुम्हाला चहा पाज, दूध खाला खाऊ घाल असं अतिशय लाडीवाळपणे म्हणायला लागली. डबडबल्या डोळ्यानं म्हातारी नातीला बघत होती, वात्सल्यानं कुरवाळत होती, तिचा हात आपल्या कपाळाला गालाला लावत होती आणि रमेशला आग्रहानं तोंडासमोर नेलेलं बिस्किट हातानं मागं सरणारी राणी आठवत होती. घरात एकाएकी आनंदानं भरत आलं, सर्वांना घर भरल्यासारखं वाटलं. तेवढ्यात आबा आले, आबा दारात येतात न येतात तोच राणी धावत आली आणि तिनं आबांच्या पायांना मिठी मारली. तिची पापडी घेत कडेवर घेतलेला राणीकडे डोळा भरून तिने बघितलं, तृप्त होईपर्यंत बघितलं आणि समोर बसलेल्या रमेशला म्हणाले, रमेश राणी आजपासून इथंच राहील, तिलाही बरं वाटेल आणि म्हातारीलाही बरं वाटेल. तुझ्या नव्या घरात शरीराचं भरण पोषण होत असेल पण या घरात मनाचं भरण पोषण होत. अरे नकळत माणूस जगणं कसं जगावं हे शिकत असतो. आता तुम्हीच काय करा, तुम्ही दोघं जमेल तसं पोरीला भेटायला येत जा. आलं लक्षात, तुम्ही दोघंच पोरीला भेटायला येत जा.